जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. स्थानिक नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मागील पोलीस आयुक्तांच्या काळात शहरात ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या. मात्र अशीच शिवाजीनगर कार्बन नाका येथील पोलीस चौकी अनेक महिन्यांपासून बंद असून ही पोलीस चौकी पुन्हा चालू करण्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी आरगडे, लियाकत शेख, रुपेश पाटील, सलमान शेख, रवी राठोड आदींनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले असून शिवाजीनगरची ही पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. लियाकत शेख असेल, सलमान शेख, शिवाजी आरगडे, रवी राठोड, संजय गांगुडे, सर्व मिळून काही नागरिकांना घेऊन निवेदन द्यायला गेले असता त्यांनी आम्हाला डीसीपी साहेबांकडे पाठवलं व डीसीपी साहेबांनी आमचं ते निवेदन स्वीकारून आम्हाला सांगितलं की पोलीस चौकी चालू करण्यात येईल. मागे नंतर 4 महिन्यापासून ही चौकी बंद करण्यात आलेली आहे. काय कारण आहे ते नाही सांगता येणार आम्हाला, पण आमची अशी इच्छा आहे की ही चौकी पुन्हा चालू करण्यात यावी अशी आम्ही प्रशासनाला व डीसीपी खरात साहेबांना विनंती करतो. त्या ठिकाणी आम्ही डीसीपी साहेबांना भेटायला गेलो. डीसीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, निवेदन स्वीकारलं आणि आश्वासन दिलं की ही चौकी लवकरात लवकर मी चालू करत आहे, पण अजून काही चौकी चालू झालेली नाही आहे. कंपनी सुटती, इथून गर्दीचा रस्ता आहे, सगळं कंपनी एरिया आहे, त्याला लेडीजांना त्रास होती, छेडछाड होती. पोलीस असल्यामुळं सगळं चांगलं राहतं. मागच्या वेळेस जेव्हा पोलीस चौकी चालू होती त्या टायमाला इथं काही गुन्हे घडत नव्हते किंवा शांतता होती. सगळं काही ही चौकी लवकरात लवकर चालू करून द्यावा ही नम्र विनंती. कोरोना नियंत्रणासह सामाजिक सुरक्षेची गरज ओळखून पोलीस प्रशासनाच्या वतीनं आता हा प्रश्न कधी सोडवला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.